नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी फर्स्ट टॉपिक अभ्यासला, त्याचं नाव होतं पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट अभ्यासलं, त्यानंतर त्याचे एक 14-15 प्रॉब्लेम अभ्यासले. सेकंड प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये सुरुवातीला आपण या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट अभ्यासलं आणि नंतर मग त्याचे प्रॉब्लेम अभ्यासले. त्यानंतर तिसरा टॉपिक आपण अभ्यासला तो म्हणजे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. त्यामध्ये ॲडमिशन ऑफ ए पार्टनरमध्ये फर्स्ट अकाउंट अभ्यासलं रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण 3 टॉपिक अभ्यासले, त्यांचे प्रॉब्लेम अभ्यासले. आता आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरला 4th टॉपिक आपण सुरू करत आहोत. हा टॉपिक रिटायरमेंट ॲडमिशनलाच ऑर विचारला जातो आहे, त्यामुळं बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी ॲडमिशन टॉपिक या ठिकाणी कंपल्सरीच आहे, तो कंपल्सरी व्यवस्थित तयारी करा. त्याला ऑर हा रिटायरमेंट विचारला जातो आहे, त्यामुळं या ठिकाणी 99.99% तुम्ही ॲडमिशनची तयारी करा. हा एक टॉपिक तुमच्या सिलॅबसमध्ये आहे, त्यामुळं आपण घेतो आहे ऑब्जेक्टिवसाठी. आणि एखाद्याला ॲडमिशन अवघड जात असेल तर त्याने रिटायरमेंट सोडवलं तरी हरकत नाही, परंतु ॲडमिशनची परफेक्ट तयारी करा. रिटायरमेंट पण तसा टॉपिक सोपा आहे, तेच अकाउंट आपल्याला तयार करायचे आहेत, त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. आता हा 4th आपला टॉपिक रिटायरमेंट ऑफ पार्टनर. बघा या ठिकाणी आज आपण सुरू करतो आहे रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म. या ठिकाणी पार्टनरशिप टायटल दिलेलं आहे, त्यामध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आता रिटायरमेंट ऑफ पार्टनर याचा अर्थ लक्षात घ्या की रिटायरमेंट होणे म्हणजे काय. ए, बी आणि सी हे 3 पार्टनर आहेत. ए, बी अँड सी हे 3 पार्टनर आहेत. मिस्टर सी हा रिटायर झाला. मग रिटायर झाला म्हणजे तो पार्टनरशिप फर्ममध्ये निघून गेला, म्हणजे या ठिकाणी स्वेच्छा निवृत्ती रिटायरमेंट. मग सी पार्टनर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बिझनेसमधून त्याला काय काय द्यावं लागेल हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याने आणलेलं त्याला कॅपिटल आपल्याला देऊन टाकायचं आहे, गुडविल त्याला देऊन टाकायचं आहे, आणि प्रॉफिट काय होईल तो रिव्हॅल्युएशनचा किंवा लॉस असेल तर लॉस रिव्हॅल्युएशनचा त्याला द्यावा लागेल. अशा प्रकारे कॅपिटल देऊन टाकायचं आहे, त्यानंतर या ठिकाणी गुडविल असेल ते पण देऊन टाकायचं आहे, बाकीचे काय प्रॉफिट लॉस रिझर्व काय जनरल रिझर्व फंड ते पण त्याला रेशोमध्ये देऊन टाकायचं आहे, आणि रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल तर तो पण या ठिकाणी तिघांना ट्रान्सफर करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये आपल्याला तेच अकाउंट तयार करायचे आहेत, लक्षात घ्या. म्हणजे पहिलं तुमचं अकाउंट आहे ते रिव्हॅल्युएशन अकाउंट, दुसरं अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि तिसरं आहे ते म्हणजे बॅलन्स शीट. अशा प्रकारे जेवढं आपण ॲडमिशन टॉपिकला ओपन केलं ते अकाउंट्स तेवढेच इथं ओपन करायचे आहेत. फक्त यामध्ये बदल कोणता आहे तो बदल प्रॉब्लेममध्ये पण मी सांगणार आहे की प्रॉफिट किंवा लॉस तिघांना वाटावा लागतो, गुडविल तिघांना वाटावं लागतं. हा महत्त्वाचा बदल लक्षात घ्या. आणि रिटायर होणाऱ्या पार्टनरचा बॅलन्स त्याच्या लोन अकाउंटला आपण पाठवत असतो, म्हणजे त्याचं कॅपिटल राहत नाही, त्याचा जो बॅलन्स आहे तो आपण लोन अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. अशा प्रकारे हा रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म हा टॉपिक आपण आज अभ्यासणार आहोत. चला तर मग या ठिकाणी रिटायरमेंट निवृत्ती स्वइच्छा निवृत्ती हे अभ्यासणार आहोत, त्याचा इंट्रोडक्शन भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा रिटायरमेंटचं इंट्रोडक्शन किंवा त्याची इन्फॉर्मेशन. व्हेन वन मेंबर कॉजेस टू बी ए पार्टनर अँड द रिमेनिंग पार्टनर्स कंटिन्यू टू कॅरी ऑन द बिझनेस ऑफ द फर्म, इट इज कॉल्ड ॲज
रिटायरमेंट ऑफ पार्टनर म्हणजे एक मेंबर आपल्या व्यवसायातून या ठिकाणी बाजूला होतो, रिमूव होतो, रिटायरमेंट घेतो आणि बाकीचे मेंबर्स ए आणि बी कंटिन्यू व्यवसाय कॅरी ऑन करतात त्या फर्मच्या बिझनेसला रिटायरमेंट ऑफ ए पार्टनरशिप फर्म असं म्हणतात किंवा रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर. एखाद्या पार्टनरने भागीदाराने व्यवसायामध्ये ए बी सी हे तीन पार्टनर आहेत त्यामध्ये लक्षात घ्या ए बी सी कंटिन्यू करणार आहे. सी पार्टनरला वाटलं की आपण हा व्यवसायातून बाजूला व्हायचे निवृत्ती घ्यायची तर तो निवृत्ती घेऊ शकतो. मग या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी निवृत्ती घेतल्यानंतर आपल्याला बाकीचं ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे. बघा इट इज वन ऑफ द मोड्स ऑफ रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे रिकॉन्स्टिट्यूशनचाच एक भाग आहे. जसं आपण रिकॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲडमिशन अभ्यासलं तसंच आपल्याला रिकॉन्स्टिट्यूशनमध्ये रिटायरमेंट ऑफ पार्टनर हा भाग अभ्यासायचा आहे. म्हणजे व्यवसायामधून एखादा पार्टनरने निवृत्ती घेणे व बाकीचे पार्टनर व्यवसाय कॅरी ऑन करतात सुरू ठेवतात त्याला म्हणायचं रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स. बघा त्यामध्ये आता महत्त्वाचं बघा द न्यू पार्टनरशिप बिझनेस विल नवीन बिझनेस आहे तो विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्टनर अँड द रिटायरिंग पार्टनर विल गेट अमाऊंट पेबल टू हिम आफ्टर कन्सिडरिंग नेट बॅलन्स ऑफ कॅपिटल अँड करंट अकाउंट काउंट हिज शेअर ऑफ प्रॉफिट हिज शेअर प्रॉफिट ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज हिज शेअर ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट अँड गुडविल एटसेट्रा. म्हणजे आता लक्षात घ्या जो पार्टनर रिटायर होणार आहे त्या रिटायर पार्टनरला आपल्याला नेट बॅलन्स पेड करायचा आहे. नेट बॅलन्स म्हणजे निव्वळ रक्कम. ती निव्वळ रक्कम देत असताना कोणकोणती त्याची निव्वळ रक्कम आहे ती पण या ठिकाणी लक्षात घ्या. कॅपिटल, त्याने आणलेलं कॅपिटल ते त्याला परत करायचं आहे. समजा करंट अकाउंटवर काय त्याची रक्कम देणं असेल ती पण त्याला परत देऊन टाकायची आहे. त्याचे शेअर्स काय असतील तेच, शेअर्समध्ये त्याने काय भागांमध्ये पैसे गुंतवले असतील तर ते. त्यानंतर रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस, जर का आपल्याला यावर्षी प्रॉफिट किंवा लॉस झाला असेल रिव्हॅल्युएशनला तो पण त्याला परत करावा लागणार आहे. आणि या ठिकाणी शेअर ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट, ॲक्युमुलेटेड म्हणजे साठलेला प्रॉफिट जो आपण जनरल रिझर्व रिझर्व फंड प्रॉव्हिडंट फंड हे जे फंड आहेत ते ॲक्युमुलेटेड साठलेले मागच्या काही वर्षातले प्रॉफिट असतील ते पण त्याला देऊन टाकायचे. आणि गुडविल महत्त्वाचं रिटायर होणाऱ्या पार्टनरला देऊन टाकायचं. आपला कॅशचा बॅलन्स बँकेचा बॅलन्स कमी करायचा, त्याला गुडविलसुद्धा आपण रिटायर होणाऱ्या पार्टनर्सला देऊन टाकत असतो. त्याचबरोबर बघा आता पुढं या ठिकाणी आफ्टर रिटायरमेंटनंतर जी आपली या ठिकाणी पुढची पॉइंट दिलेला आहे. बघा ए पार्टनर मे रिटायर निवृत्त भागीदार झाला असेल तर. बघा पहिला आहे बघा बाय गिविंग नोटीस टू रिमेनिंग पार्टनर इन द केस ऑफ पार्टनरशिप ॲट विल. भागीदारी करारानुसार जो पार्टनर रिटायर झाला आहे त्याची माहिती इतर पार्टनरला कळवली पाहिजे पत्राद्वारे नोटीसद्वारे. इतर भागधारकांना सभासदांना मेंबर्सला आपल्याला नोटीस देऊन कळवलं पाहिजे की मिस्टर सी हा रिटायर झालेला आहे. त्यानंतर बघा इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट बाय द पार्टनर्स म्हणजे भागीदारीच्या करारानुसार ॲग्रीमेंटनुसार जो रिटायर झालेला आहे त्याची माहिती इतरांना देणं गरजेचं आहे. त्यानंतर विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर त्याचं काय देणं असेल त्या पद्धतीने ते देऊन त्याचं या ठिकाणी रिटायरमेंट करणं गरजेचं आहे. आता पुढं या ठिकाणी दिलेले बघा न्यू रेशो म्हणजे रिटायर होताना लक्षात घ्या पार्टनर्सला आपल्याला न्यू रेशो पण काढायचे आहेत. तो न्यू रेशोसुद्धा गरजेचा आहे. बघा
या ठिकाणी सुरुवातीला बघा, न्यू रेशो मध्ये निव्वळ प्रॉफिट रेशो, द रेशो इन विच द कंटिन्युइंग पार्टनर्स डिसाइडेड टू शेअर द फ्युचर प्रॉफिट अँड लॉस इज नोन ॲज न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे जे कंटिन्यू पार्टनर आहेत ए आणि बी यांनी भविष्यातला प्रॉफिट किंवा लॉस कसा वाटून घ्यायचा हे डिसाईड केलेलं जातं, तो रेशो म्हणजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे ए बी सी यामध्ये बघा, ए बी आणि सी, सी पार्टनर रिटायर झाला असेल तर ए आणि बीनी भविष्यामध्ये रेशो ठरवून घेतात, त्या रेशोला फ्युचर प्रॉफिट रेशोला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो असं म्हणतात. तर पुढं आपल्याला दिलेलं आहे बघा, या ठिकाणी त्याचं एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे त्यांनी, बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचं इलिस्ट्रेशनचं फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट ए बी अँड सी शेअर प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 4:2:1, म्हणजे 4 आणि 2 6 आणि 1 7, 4:7, 2:7, 1:7, 4:2:1 रेशो दिला आहे. इफ बी रिटायर, म्हणजे मधला पार्टनर रिटायर दिलेला आहे, व्हॉट विल बी द न्यू रेशो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या, हा बी पार्टनर रिटायर झालेला आहे, लक्षात घ्या बी पार्टनर रिटायर झालेला आहे, तर रेशो मधला रेशो आपल्याला ह्या ठिकाणी घालवावा लागेल. मग नवीन रेशो किती असणार आहे आपल्या लक्षात घ्या, या ठिकाणी 4:1, बी रिटायर झाला, फ्युचर प्रॉफिट रेशो न्यू प्रॉफिट रेशो 4:1 असणार आहे. बघा तो खाली दिलेल्या आन्सरमध्ये, द न्यू रेशो ऑफ ए अँड सी विल बी 4:1, इट इज कॅन्सल बाय कॅन्सलिंग बीज शेअर, बी पार्टनरचा शेअर आपण कॅन्सल केलेला आहे लक्षात घ्या, त्यामुळं या ठिकाणी ए आणि सीचा रेशो 4:1 आहे, फ्युचर प्रॉफिट रेशो. मधला पार्टनर रिटायर झाला, बी पार्टनर रिटायर झाला, 4:1, अशा प्रकारे फ्युचर प्रॉफिट रेशो आपण काढलेला आहे, मधला पार्टनर रिटायर झालेला आहे. आता पुढं दुसरा आपल्याला या ठिकाणी रेशो दिलेला आहे त्यांनी, तो पण समजून घ्या. आता न्यू रेशो तुमच्या लक्षात आला की जो फ्युचर प्रॉफिट रेशो असतो, जो पार्टनर रिटायर होईल त्याचा रेशो आपण बाजूला काढून टाकतो. गेन ऑब्लिक बेनिफिट रेशो, गेन ऑब्लिक बेनिफिट रेशो जो प्रॉफिट रेशो असतो तो लक्षात घ्या. द रेशो इन विच द कंटिन्युइंग पार्टनर्स एक्वायर द रिटायरिंग पार्टनर्स शेअर्स इज कॉल्ड गेन रेशो. बघा, द रेशो इन विच कंटिन्युइंग पार्टनर एक्वायर, नवीन पार्टनरला म्हणजे कंटिन्यू पार्टनर आहेत, आता आपण बघितलं ए आणि सी कंटिन्यू पार्टनर आहेत, बी रिटायर झाला आहे, जे काय कंटिन्युइंग पार्टनर आहेत त्यांचं जे काय शेअर आहेत त्यातला आपण म्हणतो गेन रेशो. त्यांनी आणलेलं जे काय कॅपिटल आहे किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यांना म्हणतो आपण गेन रेशो. त्यामध्ये बघा, इट इज नॉर्मली यूज्ड टू राईट ऑफ गुडविल. तो रेशो गेन रेशो कशासाठी आपण असतो, गुडविल रिटर्न ऑफ काढायचा असेल, गुडविल जुन्या पार्टनरने मी ए आणि सीने जर गुडविल रिटर्न ऑफ केलं, विथड्रॉन केलं, टेकन केलं, तर गेन रेशो उपयुक्त ठरतो की जो शेअरच्या रेशोनं आपण काढतो. क्रिएटेड म्हणजे गुडविल काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ऑर रेज्ड टू द एक्झिस्टिंग ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर्स ओनली. म्हणजे रिटायरिंग पार्टनरला या ठिकाणी जे काही वाढ झालेली आहे तो कमी करण्यासाठी रेज्ड एक्झिस्टिंग रिटायरिंग पार्टनरसाठी तो उपयुक्त आहे. म्हणजे गेन रेशो म्हणजे काय, समजा ए पार्टनरने, लक्षात घ्या, ए पार्टनरने 5 लाख रुपये कॅपिटल आणलं आणि सी पार्टनरने 2 लाख आणलं, मग रेशो जो तयार झाला 5:2, अशा प्रकारे हा रेशो तयार झाला. कॅपिटल किती आणलं आहे, शेअर्स किती आणलं आहे, तो बेनिफिट रेशो, त्याला आपण या ठिकाणी म्हणायचं आहे गेन रेशो.
आता गेन रेशियोचा आपल्याला फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे की जो ऑब्जेक्टिवला इतर ठिकाणी उपयुक्त तुम्हाला पडतो. बघा लक्षात घ्या, गेन रेशियो इज इक्वल टू न्यू रेशियो मायनस ओल्ड रेशियो. म्हणजे गेन रेशियोचं सूत्र आहे न्यू रेशियो वजा ओल्ड रेशियो. अशा प्रकारे गेन रेशियो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. म्हणजे न्यू रेशियो किती असेल तो त्यातनं लेस मायनस ओल्ड रेशियो जो आहे तो. अशा प्रकारे गेन रेशियोचं सूत्र आहे न्यू रेशियो वजा ओल्ड रेशियो. ठीक आहे, आता पुढं या ठिकाणी त्याच्यावर आपल्याला त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. बघा ते एक व्यवस्थित समजून घ्या गेन रेशियोचं की जो प्रॉफिटेबल रेशो आहे. बघा ए बी अँड सी आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ऑफ 4:3:2. म्हणजे 4 आणि 3 7 आणि 2 9. 4:9, 3:9, 2:9 लक्षात घ्या. बी रिटायर अँड म्हणजे बी पार्टनर रिटायर झाला आहे, मधला पार्टनर रिटायर झालेला आहे हे लक्षात घ्या. बी पार्टनर रिटायर झालेला आहे ते महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. बी पार्टनर रिटायर अँड सी ए अँड सी शेअर फ्युचर प्रॉफिट इक्वली. म्हणजे ए अँड सीचा फ्युचर प्रॉफिट किती आहे, 1:1 हे लक्षात घ्या महत्त्वाचं. ए अँड सीचा फ्युचर प्रॉफिट रेशो आहे 1:1. कॅल्क्युलेट गेन रेशो म्हणजे नवीन रेशो त्यांनी दिलेला आहे 1:1, जुना रेशो आहे 4:2 ए आणि सीचा. लक्षात घ्या परत एकदा, ऐका नीट व्यवस्थित. या ठिकाणी 4:3:2 रेशो आहे, बी रिटायर झालेला आहे लक्षात घ्या, मधला पार्टनर. मग जुना रेशो किती आहे त्यांचा, 4:2 जुना रेशो. नवीन रेशो किती दिला आहे, इक्वल 1:1 दिलेला आहे लक्षात घ्या, इक्वल दिलेला आहे. आणि आता कॅल्क्युलेट आपल्याला कोणता रेशो काढायला लागला आहे, गेन रेशो. बघा आता त्याचा फॉर्म्युला बघा, गेन रेशो बरोबर न्यू रेशो वजा ओल्ड रेशो. न्यू रेशो वजा ओल्ड रेशो आपल्याला विचारलेलं, म्हणजे त्या पद्धतीने आपण सूत्राप्रमाणे काढणार आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी एचा गेन रेशो, एच खाली घ्या, एचा गेन रेशो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. बघा एचा गेन रेशो, आता न्यू रेशो त्यांचा किती, बघा 1:1 म्हणजे 1:1 1:2 वजा 4:, इकडे किती येईल बघा, 4:9 जुना रेशो तिकडे दिलेला आहे त्यामुळे लक्षात घ्या, 4:9 4 आणि 3 7 आणि 2 9. त्यामुळं 1:2 वजा 4:9. आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं आपल्याला काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इक्वेशन मांडताना बघा, 9 × 1 = 9 इथं तुम्हाला दिलेलं आहे लक्षात घ्या. इथं 1:1 रेशो आहे नवीन, 9 × 1 = 9 तिरकस गुणाकार इथं कंसात दिलेला आहे. आणि या ठिकाणी 4 × 2 = 8 आणि खाली 9 × 2 = 18. बघा 9 × 2 = 18 म्हणजे 9 × 1 गेला, 1:18 अशा पद्धतीने हा गेन रेशो तयार झाला 1:18. आता तसाच सी पार्टनरचा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गेन रेशो 1:2 कुठला आला, नवीन रेशो 1:1 होता 1:1 1 × 1 = 2 1:2 वजा हा 4:9 याचं चाललं आहे कामकाज लक्षात घ्या, 4:9. मग हे कंसात तिरकस गुणाकार करायचा आहे लक्षात घ्या, तिरकस गुणाकार म्हणजे 9 × 1 9 येणार आहे इथं. परत या ठिकाणी 4 × 2 = 8 येणार आहे आणि परत 9 × 2 = 9 × 18 खाली भागिले आणि मग 9 × 1 = 1 गेला, 9 × 8 गेले 1 राहिला, 1:18 हाला गेन रेशो येचा. आता
सी पार्टनरचा सेम तसाच आपल्याला रेशो काढायचा आहे, लक्षात घ्या. नवीन रेशो एक असे काही लक्षात घ्या, म्हणजे सी पार्टनरचा पण बघा एक छेद दोन, एक अधिक एक, एक छेद दोन हा एचा आहे आणि हा सीचा आहे, लक्षात घ्या. नवीन रेशो इक्वली एक छेद दोन वजा, आता इकडं सी पार्टनर हा दोन रेशो आहे, म्हणजे दोन छेद नऊ, तीन इंची टोटल, दोन छेद नऊ, मग तिरकस गुणाकार करायचा आहे, लक्षात घ्या. नऊ एक नऊ आणि बे दुने चार, आणि नऊ गुणिले दोन भागिले नऊ दुने अठरा, म्हणजे नऊ वजा चार भागिले अठरा, नवातनं चार गेले पाच छेद अठरा, लक्षात घ्या पाच छेद अठरा, आणि इथं ए पार्टनरचा एक छेद अठरा आलता. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी रेशो निघतोय, गेन रेशो ए अँड सीचा एकास पाच. तर या पद्धतीने एकास पाच रेशो निघतोय, त्यामुळं आपल्याला हा गेन रेशो काढताना लक्षात घ्या व्यवस्थित या ठिकाणी तिरकस गुणाकार केलेला आहे, आणि या ठिकाणी छेदाला त्या पद्धतीने गुणून एचा आणि सीचा न्यू रेशो वजा ओल्ड रेशो गेन रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. तर व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला तो लक्षात येणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक गुडविलचं महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे, जेणेकरून का गुडविलच्या ट्रीटमेंट पण महत्त्वाच्या आहेत. बघा, वेन गुडविल ऑफ द एंटायरिंग फर्म इज रेज्ड अँड रिटेन्ड इन द बिझनेस. बघा आता, म्हणजे या ठिकाणी गुडविल वाढलेलं आहे बिझनेसमधलं, तर त्याची एंट्री आपल्याला कशी करायची आहे लक्षात घ्या. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर, इथं आता ऑल पार्टनरला गुडविल आपल्याला द्यायचं आहे, लक्षात घ्या. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार हे करायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट म्हणजे गुडविल वाढलं, खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलं, ॲडमिशनला बघितलंयच आपण, गुडविल समजा 50,000 रुपये झालं तर तिघांना वाटा, पार्टनरच्या क्रेडिटला तिघांना गुडविल वाटा, आणि गुडविलचा दुसरा इफेक्ट बॅलन्सशीटच्या असेटला दाखवा, न्यू बॅलन्सशीटला. अशा प्रकारे गुडविल तिघांना वाटा आणि गुडविलचा सेकंड इफेक्ट बॅलन्सशीटच्या असेटला दाखवा. ही झाली पहिली गुडविलची ट्रीटमेंट, गुडविल टू बी रेज्ड वाढला असेल तिघांना वाटा आणि असेटला दाखवा. आता त्यानंतर पुढची गुडविलची ट्रीटमेंट आपल्याला दिलेली आहे, बघा लक्षात घ्या. वेन गुडविल ऑफ एंटर्ड फर्म इज रेज्ड अँड देन रिटर्न ऑफ, गुडविल या ठिकाणी वाढलेला आहे आणि लगेच रिटर्न ऑफ केलेला आहे, म्हणजे काढून टाकलेला आहे, त्यावेळी गुडविलची ट्रीटमेंट बघा. वेन गुडविल इज रेज्ड वाढलेला आहे, गुडविल वाढला असेल तर तिघांना वाटायचं, एंट्री येणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर ओल्ड प्रॉफिट रेशोनुसार वाटायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे गुडविल जुन्या पार्टनरला वाटताना गुडविल टू ऑल पार्टनर, गुडविल टू ऑल पार्टनर, आणि ही झाली पहिली एंट्री. आणि हे गुडविल रिटर्न ऑफ करायचे, रिटर्न ऑफ म्हणजे काढून टाकायचे, म्हणजे नवीन पार्टनरच्या डेबिटला या ठिकाणी गुडविल आपल्याला लिहावं लागणार आहे, लक्षात घ्या. मग दुसरी एंट्री करावं लागणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट किंवा टू कॅश अकाउंट, या पद्धतीने आपल्याला रिटर्न ऑफ म्हणजे काढून टाकायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं गुडविल या ठिकाणी वाढला असेल तिघांना वाटा आणि रिटर्न ऑफ करायचं असेल बघा, इथं वेन गुडविल इज रिटर्न ऑफ कंटिन्युईंग पार्टनर कॅपिटल अकाउंट डेबिट, बघा कंटिन्युईंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, लक्षात घ्या. आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार ते गुडविल रिटर्न ऑफ करून टाकायचे, नवीन बॅलन्सशीटला दाखवायचं नाही. अशा प्रकारे गुडविल वाढलं तिघांना वाटा, रिटर्न ऑफ करायचं असेल तर नवीन पार्टनरच्या दोघांच्या डेबिटला, फक्त न्यू पार्टनरला कंटिन्युईंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, अशाच पद्धतीने या पद्धतीने दाखवा, कंटिन्यू पार्टनर्स अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, हीच एंट्री बरोबर आहे. तर या पद्धतीने गुडविलची ही एक ट्रीटमेंट आहे.
आता पुढे एक ट्रीटमेंट आपल्याला दिलेली आहे, लक्षात घ्या की व्हेन गुडविल इज रेज्ड टू द एक्झिस्टिंग ऑफ रिटायरिंग पार्टनर्स शेअर अँड रिटर्नड इन अ बिझनेस, म्हणजे गुडविल हे वाढलेलं आहे, रिटायर पार्टनरला दिलेलं आहे, बाकीच्या पार्टनरने ते कंटिन्यू बिझनेसमध्ये आणलेलं आहे, तर त्याची एकच एंट्री होणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे जो पार्टनर रिटायर होणार आहे त्याच्याच क्रेडिटला गुडविल द्या आणि बाकीचं राहिलेलं गुडविल असेट साईडला दाखवा. म्हणजे 50,000 रुपये गुडविल असतील, त्यातले 10,000 रुपये बी पार्टनरला दिले, बी रिटायर होणार आहे, तर राहिलेले 40,000 रुपये असेटला दाखवा. म्हणजे बीच्या क्रेडिटला 10,000 आणि राहिलेले असेटला 40,000 रुपये. अशा पद्धतीने गुडविल जो रिटायर होणार आहे त्याला दिलं, बाकीच्यांनी कंटिन्यू असेट साईडला दाखवलं. त्यानंतर पुढची गुडविलची ट्रीटमेंट बघा. व्हेन गुडविल इज रेज्ड टू द एक्झिस्टिंग ऑफ रिटायरिंग पार्टनर शेअर्स अँड दॅन रिटर्न ऑफ, म्हणजे त्या मगाच्यासारखंच गुडविल जुन्या पार्टनरला या ठिकाणी फक्त द्या आणि कंटिन्यू पार्टनरला या ठिकाणी गुडविल रिटर्न ऑफ करा, बॅलन्स शीटला दाखवू नका. सेम मगाची ट्रीटमेंट, तिघांच्या क्रेडिटला बाय गुडविल आणि कंटिन्यू पार्टनरच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. अशा पद्धतीने ह्या गुडविलच्या ट्रीटमेंट प्रॉब्लेममध्ये अजून व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपल्याला या सुरुवातीला तुमच्या लक्षात येईल की ह्या गुडविलच्या ट्रीटमेंट आपण अशा अभ्यासलेल्या आहेत. आता पुढं बघा, लक्षात घ्या, हा एक शेवटची ट्रीटमेंट दिलेली आहे. इन केस ऑफ गुडविल ऑलरेडी अपेअर इन द ओल्ड बॅलन्स शीट, जर समजा गुडविल बॅलन्स शीटलाच दिलेलं आहे जुन्या, तर ट्रीटमेंट काय करायची लक्षात घ्या. द डिफरन्स इन गुडविल अमाऊंट कॅन बी शोन एंटर इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट. म्हणजे लक्षात घ्या, गुडविल ॲसेट साईडला दिला आपल्याला 1,00,000 रुपये आणि खाली बॅलन्स शीटला दिलेलं आहे गुडविलची किंमत झालेली आहे 1,10,000. तर लक्षात घ्या, जे 10,000 रुपये वाढलेले आहेत ते 10,000 रुपये पार्टनरच्या क्रेडिटला लिहा किंवा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवा, तो प्रॉफिटच एक प्रकारचा. मग ते गुडविल वाढलेलं असेल, म्हणजे सुरुवातीला बॅलन्स शीटला 1,00,000 आहे, खाली 1,10,000 झालेली, म्हणजे 10,000 रुपये वाढलेले गुडविलचे, मग ते 10,000 रुपये पार्टनरच्या क्रेडिटला दाखवा किंवा या ठिकाणी रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवा. अशा प्रकारे वाढलेलं गुडविल या ठिकाणी असेटला दाखवा. आणि दुसरा इफेक्ट, जसं आपण असे इतर असेटच्या रिव्हॅल्युएशन केल्यानंतर ट्रीटमेंट करतो, सेम तशीच गुडविलची ट्रीटमेंट करा की या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला दाखवा किंवा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला दाखवा. अशा प्रकारे ॲडमिशन पार्टनरमध्ये जसे आपण गुडविलच्या 4-5 ट्रीटमेंट बघितल्या, तशाच गुडविलच्या ट्रीटमेंट या रिटायरमेंट पार्टनरमध्ये 4-5 आहेत, त्या व्यवस्थित समजून घेतल्या तर तुमचा हा रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स हा प्रॉब्लेम व्यवस्थित टॅली होणार आहे. अशा प्रकारे आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म, रिटायरमेंट ऑफ पार्टनर त्याचा अर्थ बघितला, त्यानंतर न्यू रेशो, गेन रेशो हे अभ्यासले, त्याचे एक्झाम्पल बघितले, त्यानंतर गुडविलच्या ट्रीटमेंट बघितल्या, लक्षात घ्या, आणि कोणते अकाउंट या ठिकाणी आपण बघणार आहोत ते एक सांगतो तुम्हाला, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट हे अभ्यासणार आहोत. रिव्हॅल्युएशन अकाउंटलाच आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट हे दुसरं नाव आहे, लक्षात घ्या. रिव्हॅल्युएशनला ॲडमिशनमध्ये सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटला दुसरं नाव प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. या पद्धतीने आपल्याला ॲडमिशनला ज्या ॲडजस्टमेंट आहेत त्याच ॲडजस्टमेंट रिटायरमेंटला सुद्धा आहेत, सेमच आहेत, लक्षात घ्या. 1-2-3 ॲडजस्टमेंट बदललेले आहेत, तेवढ्या व्यवस्थित समजल्या तर सेम ॲडमिशनमध्ये या ठिकाणी कॅपिटल गुडविल पार्टनरला आणावं लागतं आणि रिटायरमेंटमध्ये
कॅपिटल आणि गुडविल प्रॉफिट किंवा लॉस द्यावा लागतो निवृत्तीला. ॲडमिशन म्हणजे प्रवेश घेतो आहे आणि रिटायरमेंटमध्ये तो या ठिकाणी निवृत्त होतो आहे. तर अशा प्रकारे रिटायरमेंट हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी आज सुरू केलेला आहे. तुम्ही व्यवस्थित सर्व लेक्चर ऐका, काही शंका असतील तर विचारा, आणि हा रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकची तयारी पण व्यवस्थित करा. नोट्स या ठिकाणी मी ॲडमिशनच्या पाठवतच आहे. झालेले प्रॉब्लेम, फायनल अकाउंट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ॲडमिशन ऑफ पार्टनर, हे तिन्ही टॉपिकच्या नोट्स पण पाठवत आहे, पाठवलेले आहेत. आता ॲडमिशनच्या पण पाठवणार आहे. झालेल्या सगळ्या नोट्स प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. काही शंका असतील तर विचारा. परंतु अकाउंट हा सब्जेक्ट प्रॅक्टिसवर परफेक्ट होत नाही, त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस व्यवस्थित करा, जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व करा, तर तुम्हाला अकाउंट व्यवस्थित समजणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा इंट्रोडक्शन भाग अभ्यासलेला आहे. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. थँक्यू.